नमस्कार, आज मंगळवार, श्रावण शुद्ध दशमी, आज मंगळा गौरी पूजन। आपण गेल्याच आठवड्यात मंगळा गौरीची कहाणी ऐकली होती, त्यामुळे आज आता ऐकूयात कालच सांगितल्याप्रमाणे पार्वतीच्या अजून एका रूपाची, अन्नपूर्णा देवीची कहाणी। वाचक आहेत मानसी अत्रे। नमस्कार, ऐकूया अन्नपूर्णेची कहाणी। काशीनगरी धनंजय नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता। त्याच्या बायकोचे नाव होते सुलक्षणा। त्यांच्या घरात 18 विश्वे दारिद्र्य होते। एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजयाला वाईट वाटले व त्याने शंकराची तपश्चर्या करायला सुरुवात केली। 3 दिवस गेल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले। त्याला त्याचा अर्थ कळला नाही, म्हणून त्याने पुन्हा तपश्चरेला सुरुवात केली। तेव्हा रात्री शंकरांनी त्याला दृष्टांत दिला, मुला तू पूर्व दिशेला जा, तुझे मनोरथ पूर्ण होतील। दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला। बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो एका सरोवराजवळ पोचला। तेथे 1000 सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या त्याला दिसल्या। त्याने त्यांना विचारले, हे तुम्ही काय करता? अप्सरा म्हणाल्या, आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत। हे व्रत कोणीही करू शकतो। 21 दिवसांसाठी 21 गाठी असलेला दोरा घ्यावा। 21 दिवस शक्य नसल्यास 1 दिवस तरी उपवास करावा, आणि हे सुद्धा शक्य नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा। उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे, दिवा ठेवावा, आणि शंकर पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये। चुकीने अन्नग्रहण झाल्यास फिरून दुसऱ्या दिवशी उपवास करावा। व्रत करावयाच्या दिवशी रागावू नये, खोटे बोलू नये। हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी, लोळ्याला पाय येतात, निर्धनाला पैसा मिळतो, पुत्र नसलेल्यांना पुत्रलाभ होतो। जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते व जो इच्छा करून हे व्रत करेल त्याची ती इच्छा पूर्ण होते। ब्राह्मण म्हणाला, बाई, मला खायला अन्न नाही, लायला वस्त्र नाही, विद्येचे नाव नाही, मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे, आपण मला व्रताचे सूत द्याल का? अप्सरा म्हणाल्या, देऊ, पण तू त्यांचा अपमान करता कामा नाहीये, त्याची हेळसांड करता कामा नाहीये, हे घे ते पवित्र सूत। धनंजयाने मग व्रत पुरे झाल्यावर सरोवरातून 21 पायऱ्या असलेली सोन्याची शिडी वर आली। धनंजय शिडीवरून खाली उतरू लागला। खाली सरोवरात उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले। सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा बसली होती आणि शंकर दोन्ही हात जोडून याचकाप्रमाणे तिच्या समोर उभे होते। किन्नरी देवीवर छत्र चामरे ढाळीत होत्या। यक्षस्त्रिया सशस्त्र पहारा करीत होत्या। ते पाहून आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे गेला आणि त्याने माता अन्नपूर्णेचे पाय धरले। देवी हसून म्हणाली, वत्सा धनंजया, तू माझे व्रत केले आहेस, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे, तू सुखी होशील, सारे जग तुझी वाहवा करील, तुला काही कमी पडणार नाही। देवीने आपला वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला। त्याबरोबर विद्यादेवी त्याच्या जिव्हेवर नाचू लागली। त्याला अत्यानंद झाला। त्यानेच त्याला मूर्छा आली। शुद्धीवर येऊन पाहतो तो आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले। तो घरी गेला, सर्व हकीकत बायकोला सांगितली। मातेच्या आशीर्वादाने भरभरून संपत्ती त्याच्या घरी येऊ लागली। त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले। त्याचा मानसन्मान वाढला। त्याचे नातेवाई त्याला मान देऊ लागले। पुढे बायकोला मूल होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले आणि तो निराळे घर बांधून राहू लागला। एके दिवशी सुलक्षणा आपल्या नवऱ्याला म्हणाली, महाराज, आपल्यापाशी माझे एकच मागणे आहे। आपणाला हे वैभव आणि सुख मिळाले आहे ते अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले, ते तरी आपण तिचे व्रत सोडू नये। तिचे बोलणे ऐकून तो तिच्या बरोबर व्रत करण्यास बसला। दुसरीला त्यातले काहीच माहिती नव्हते। ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसली।
एक दिवस झाला, दोन दिवस झाले, असे 18 दिवस झाले तरी धनंजय परतला नाही. शेवटी तिला समजले की आपला नवरा आपल्या सवतीकडे गेला आहे, 18 दिवस राहत आहे. तिच्या अंगाचा तिळपापड झाला. ती रागाने लाल होऊन तिथे गेली आणि तिने धनंजयाची बकोटी धरून त्याला घरी आणले. व्रताचे अजून 3 दिवस शिल्लक होते. घरी आल्यावर धनंजय रात्री झोपी गेला. बायकोला त्याच्या हातात असलेला दोरा दिसला. तिने तो तोडला आणि चुलीत जाळून टाकला. अन्नपूर्णा कोपली, त्यामुळे धनंजयाचे घर सामाना सुमाना सकट जळून भस्म झाले. सुलक्षणा समजली की हा देवीचा कोप आहे. तिने धनंजयाला आपल्या घरी बोलावले. सवत मात्र आपल्या माहेरी निघून गेली. सुलक्षणेच्या सांगण्यावरून धनंजय परत त्या सरोवराकाठी गेला. त्याने पुन्हा व्रत केले. पहिल्याप्रमाणे शिडी वर आली. तो देवीच्या मंदिरात गेला. त्याला परत आलेला पाहून देवीचे नोकर त्याला मारावयास धावले. त्यावर देवी म्हणाली, थांबा, त्याला मारू नका. तो ब्राह्मण आहे, तो अवध्य आहे, त्याने माझे व्रत केले आहे. नंतर देवी त्याच्याकडे पाहत म्हणाली, मला सर्व काही समजले आहे. जा, ही माझी सोन्याची मूर्ती घे, दररोज तिची पूजा कर. तू फिरून सुखी होशील, तुला माझा आशीर्वाद आहे. तुझी प्रथम पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावे सेवा केली आहे, व्रत केले आहे. तिला सर्व गुण संपन्न असा मुलगा होईल. प्रसन्न अंतकरणानं धनंजय घरी परतला. तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णेचा पूजापाठ करू लागला. पुढे काही दिवसांनी सुलक्षणेला मुलगा झाला. सारे गावकरी चकित झाले. धनंजय त्यांना म्हणाला, बाबांनो, मी माता अन्नपूर्णेचे व्रत केले. देवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने आजचे वैभव, मानसन्मान आणि पुत्रलाभ मला झाला. ते ऐकून त्या गावातील श्रीमंत शेठजीने देवीचे व्रत केले. त्यालाही मुलगा झाला. त्याने अन्नपूर्णेचे मंदिर बांधले. मोठ्या समारंभाने त्याने मंदिरात देवीची स्थापना केली. धनंजयालाच तेथे पुजारी नेमले. आता धनंजय आपल्या बायको मुलासह त्या मंदिरात राहू लागला. त्याला खूप धनदौलत मिळू लागली. इकडे दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला. सर्व घरदार चोरांनी लुटून गेले. तिला पोटासाठी दारोदार भीक मागावी लागली. तिच्या अन्नोदकाची ही हकीकत सुलक्षणेच्या कानावर आली. तिने तिला घरी आणले, नहुमाखू घालून चांगले कपडे दिले आणि तिला आपल्या जवळ ठेवून घेतले. मातेच्या कृपा प्रसादाने धनंजय, सुलक्षणा आणि त्यांचा मुलगा यांना सुख आणि मान्यता मिळाली. ती सर्व सुखी झाली. तसे सर्व सुख आपणा सर्वांना देवीच्या कृपा प्रसादाने मिळो. नमस्कार. मंडळी, अन्नपूर्णा देवीची जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला येते. या दिवशी देवी भूलोकी अवतरली. अन्नपूर्णेचे स्थान म्हणजे वाराणसी. अन्नपूर्णा ही सर्वांचं भरण पोषण करणारी देवता आहे. अन्नपूर्णा उर्फ अन्नदा ही अन्नाची देवी आहे. तिच्या पूजनाने घरात कधीही अन्नाचा तुटवडा भासत नाही. महाराष्ट्रात जवळजवळ प्रत्येक देवघरात हिचं स्थान आहे. कारण लग्न होऊन सासरी जाताना माहेराकडून ही अन्नपूर्णेची मूर्ती दिली जाते. त्यामुळे घरोघरी नित्य पूजेत अन्नपूर्णेला स्थान असतं. अन्नपूर्णेची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात पूजाही करतात. चैत्रात पाळण्यात विराजमान होऊन, बोडण पूजेत परातीमध्ये आणि नवरात्रात घटात अशा पद्धतीने पूजा बांधली जाते. अन्नपूर्णा हे शिवपत्नी गौरीचंच एक रूप आहे. अन्नपूर्णा देवीची पूजा श्रावणात वेगळी अशी केली जात नसली तरी आम्ही मुद्दाम तुमच्यासाठी ही माहिती घेऊन आलोय. तुम्हाला आजची कथा आणि माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि सूचना असतील तर त्यांचं स्वागतच. आता निरोप घेतोय, पण उद्या तुमच्या भेटीला परत येणार आहोत 10:00 वाजता. धन्यवाद.